नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की नवीन शेवगा लागवड करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या मालिकेतून देणार आहोत तर माया जूनमध्ये तसेच जुलैमध्ये दे देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन शेवगा लागवड झालेली आहे तर हे जे नवीन शेवगा लागवड झालेले शेतकरी आहेत केलेले शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या मालिकेतून एकेका प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत त्या मालिकेतील हा पहिलाच व्हिडिओ आहे तर पहिला प्रश्न असा आहे की जे नवीन रोपटे आहेत शेवग्याचे त्याचे पाने कातरलेली दिसतात पानांना जाळी दिसते पानं अशी गुंडाळलेली देखील दिसतात पण आळी किंवा मावा जास्त प्रमाणात दिसत नाही किंवा कोळी जास्त प्रमाणात दिसत नाही आहे तर असे काही फोटो व्हॉट्सअपवर आले होते ज्या ठिकाणी पानं कुरतडलेली दिसत आहेत गोलाकार झालेली दिसत आहेत दुमडलेली दिसत आहेत तसंच या ठिकाणी आळी दिसत नाही आहे किंवा कोळी दिसत नाही आहे तर अशा ठिकाणी काय करायला हवं आहे किंवा असा जर रोग पडला आहे किंवा असं जे झाडांची अवस्था झालेली आहे या ठिकाणी काय करायला पाहिजे त्याच्या त्याच्यासाठी प्रभावी उपाय एक असा आहे की एक लिटर गोमूत्र घ्यायचं आहे एक लिटर आंबट ताक घ्यायचं आहे तसंच दोन लिंबू घ्यायचे आहेत आणि यांचं पंधरा लिटर पंपामध्ये तेरा लिटर पाणी घेऊन एक लिटर गोमूत्र एक लिटर आंबट ताक आणि दोन लिंबू कापून त्याला पिळायचं आहे हे मिश्रण आहे आणि या मिश्रणाची फवारणी ही सात दिवसाच्या अंतराने दोनदा करायची आहे तुम्हाला लगेच याचा इफेक्ट जाणून दिसेल झाडावर दिसेल दुसरा प्रभावी उपाय असा आहे की जर थोड्याफार प्रमाणात कोळी आणि आळ्या दिसत असतील तर नुआन आहे दीड ते दोन मिली प्रति लिटर हे प्रमाण घ्यायचं आहे आणि याचा देखील सात दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी घ्यायची हे दोन्ही उपाय जे आहेत ते प्रभावी आहेत पण मी असं सजेस्ट करेल की पहिला उपाय तुम्ही सर्वांनी करायला हवा आहे तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की टाका दुसऱ्या प्रश्नासहित दुसऱ्या व्हिडिओसहित लवकरच भेटूयात व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन असेल ती देखील प्रेस करा तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये टाका तुमच्या प्रश्नावर नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवेल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच